गेल्या 13 महिन्यांपासून सन मराठी वाहिनीवरील सुंदरी या मालिकेचं चित्रीकरण कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू आहे। ही मालिका आता नवं वळण घेणार असल्याचं मालिकेचे दिग्दर्शक अविनाश कलापाड यांनी सांगितलं। टेलर टेल मीडिया प्रस्तुत सुंदरी ही मालिका 26 डिसेंबर 2021 पासून सुरू आहे। ही मालिका स्त्रियांच्या सौंदर्याबद्दलच्या रूढ कल्पनांवर ताशेरे ओढत तिच्यामधील क्षमतांवर प्रकाश टाकते। रंग रूप नसलेल्या मालिकेच्या नायिकेला तिचा पती नाकारतो, परंतु आपल्या अंगभूत कौशल्यातून सुंदरी आपली स्वतःची ओळख निर्माण करते। सुंदरी ही समाजानं घालून दिलेल्या चाकोरी बाहेर जाऊन स्वतःला सिद्ध करू पाहणाऱ्या प्रत्येक स्त्रीची गोष्ट असल्याचं मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या आरती बिराजदार यांनी सांगितलं। सन मराठीवरील सुंदरी मालिकेत मी सुंदरीची भूमिका करते। आम्ही गेले 1.5 वर्ष झाले आमची मालिका चालू आहे आणि या मालिकेअंतर्गत आम्ही वेगवेगळे संदेश दिलेले आहेत। सगळ्यात सुरुवातीला माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा असेल किंवा सुरुवातीपासूनच अगदी मी लहानपणापासून जे आत्ता माझा ट्रॅव्हल दाखवलेला आहे माझ्या पूर्ण आयुष्याचा, त्यात बरेच काही वेगवेगळे बदल किंवा आपण जे समाजात वावरतो तेव्हा जे ज्या गोष्टी फेस कराव्या लागतात त्याबद्दल बऱ्याच प्रकारचे संदेश आम्ही याच्यात दिलेले आहेत। आणि आज खरं तर मी माझ्या सासऱ्यांचा अंत्यविधी करते। आत्तापर्यंत आपल्या समाजात सुरुवातीपासूनच म्हणजे आधीच्या काळापासून बरेच नियम घातले गेलेले आहेत बायकांसाठी आणि त्यात आजच्या काळात बरेच बदल घडताना आपल्याला दिसत आहेत। म्हणजे अगदीच वडिलोपार्जित संपत्तीत बायकांना समान हक्क मिळणं असू देत किंवा वडिलांची किंवा आईवडिलांची पालकांची सगळ्यांची जबाबदारी स्वीकारणं असू देत बरेच हक्क मिळतात। पण आता हळूहळू बदल जे होत आहेत त्यातच आणखी एक भर म्हणजे आपल्या घरात जर काही अंत्यविधीचं कार्य असेल तर कुठल्याही बाईला पुढाकार घेऊन पुढे करता काही येत नाही, म्हणजे सगळं काही पुरुष हँडल करतात। पण मला असं वाटतं की लहानपणापासून जर समजा मी खरं तर सिंगल पॅरेंट म्हणजे माझी आई आहे आणि माझ्या आईनेच मला लहानाचं मोठं केलेलं आहे जे आणि मला एक लहान बहीण आहे। सो मला असं वाटतं की जेव्हा एखाद्या फॅमिलीमध्ये पुरुष नसतो आणि त्या पुरुष म्हणजे पुरुष नसल्यावरती त्या घरात जेव्हा डेथ होते जवळच्या माणसाची, जर समजा माझ्या वडिलांची डेथ झालेली आणि माझ्या घरात कोणी नसेल अंत्यविधी करण्यासाठी पुरुष म्हणून, तर आम्ही अधिकारानं किंवा हक्काने म्हणजे मुलगी म्हणून मला किंवा माझ्या आईला पुढाकार घेऊन ते अंत्यविधी करण्याचे हक्क असायला पाहिजेत। पण बऱ्याचदा आपल्या समाजात हे सगळे नियम घालून दिलेले आहेत त्यामुळे पुरुषांचा पुढाकार आपल्याला दिसतो, बायकांना पुढे आणलं जात नाही। आणि आमच्या मालिकेतून आम्ही तोच संदेश द्यायचा प्रयत्न केलेला आहे की आपण जेव्हा लहानाचं मोठं राहतो आपल्यावरती संस्कार होतात, एकत्र राहतो, जिवाळा, प्रेम ह्या सगळ्या गोष्टी असतात, पण त्यासाठी हक्क फक्त पुरुषांसाठीच का, बायकांना काय नाही? त्यामुळे आम्ही यातून छोटा संदेश द्यायचा प्रयत्न केलेला आहे। आमच्या मालिकेला गेले 1.5 वर्ष झालं आमची मालिका चालू आहे आणि या अंतर्गत आम्हाला बरेच वेगवेगळे अनुभव आले आहेत। आम्ही आता इथं कोल्हापुरात शूटिंग करतो आहे। सो खरं तर या मालिकेतून एवढा संदेश देईन की बायकांसाठी आपण आत्तापर्यंत बरेच बदल घडवत आलेलो आहोत आणि स्वीकारत आलेलो आहोत आणि हा छोटासा आमचा प्रयत्न आहे, हा तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे। आणि हीच गोष्ट तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे की जसं पुरुषांना प्रत्येक गोष्टीत समान अधिकार मिळतात तसंच स्त्रियांना पण मिळायला हवेत आणि ते मिळतात, पण त्यात ही नवीन भर आहे। सो आय होप तुम्ही एक्सेप्ट करा। या मालिकेच्या माध्यमातून स्त्रियांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं दिग्दर्शक अविनाश कलापाड आणि क्रिएटिव्ह हेड मकरंद नाशिककर यांनी सांगितलं। मैंने तो ऑब्जर्व नहीं किया कि ये पहली बार कोई लेडीज अग्नि दे रही है, तो मराठी टेलीविजन में ये पहली बार हो रहा है, तो शायद से इसके ऊपर कॉन्ट्रोवर्सी होगी भी नहीं होगी पता नहीं, बट ये अच्छा है। मतलब जो अब तक नहीं हुआ है वो हम लोग कर रहे हैं, हम लोग भी मजा आ रहा है करते हुए, और शायद से अच्छा होगा और ऑडियंस एक्सेप्ट करेगी ऐसे लग रहा है, पता नहीं। सामाजिक प्रश्नांवर आपण काम करत असताना आपल्याला अनेक गोष्टी बघतो आपण इकडे तिकडे, पण त्या सामाजिक प्रश्नांची कुठेतरी उत्तरं आपल्याला आपण आमच्या सिरियलच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करतो। त्यातला हा एक विषय आहे की अंत्यसंस्कार, की बऱ्याच ठिकाणी जसं मगाशी आमच्या अभिनेत्रींनी पण सांगितलं तुम्हाला की बऱ्याच ठिकाणी जर त्यांना सिंगल पेरेंट्स आहे त्यांनी काय करायचं, तर तिकडे मग तो प्रॉब्लेम होतो, मग कोणतरी मामा शोधा, चुलत भाऊ शोधा, हा शोधा, तो शोधा, पण त्या मुलीलाच जर तो हक्क मिळाला तर समाजामध्ये एक नवीन परंपरा सुरू होती या निमित्ताने की मुलगी पण ह्या गोष्टी करू शकते। मग आपण सगळ्या ठिकाणी समानतेचे म्हणतो की स्त्री पुरुष समानता हवी, तर ही समानता घरातून पण सुरू करू शकतो आपण, की जिथे छोट्या छोट्या गोष्टी की जिथे आपण मुलांवर डिपेंड असतो किंवा मुलगाच पाहिजे असं आपण म्हणतो, त्याच्यापेक्षा मुलगी प्रत्येक ठिकाणी असू शकते। अंत्यसंस्कारासारख्या एक सामाजिक जिथं एक कुठेतरी जिव्हाळ्याचा विषय असतो, भावनेचा विषय असतो, त्या ठिकाणी पण स्त्रीनी पुढाकार घेऊन असे काही विधी जे आहेत ते केले तर ते काही चुकीचं नाही आणि त्यांनी ते केले पाहिजेत, हेच आमच्या सिरियलच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय। ह्याच्यावर काही लोकांना ते चुकीचं वाटू शकतं, पण जसं काही बदल हे चांगल्या पद्धतीने सुरुवातीला स्वीकारले जातच नाही, पण बदल हा करावा लागतो आणि त्याची सुरुवात आम्ही आमच्या सिरियलच्या माध्यमातून करतोय असं आम्हाला वाटतं।
मालिकेत लवकरच प्रेक्षकांना नवा ट्रॅक पाहायला मिळणार असल्याचं सुंदरीच्या टीमनं सांगितलं.